सातव्या मुलीची सातवी मुलगी आठ फेब्रुवारी भागामध्ये शेखर गाडीमधून फोन करतो म्हणतो कार्यकर सायटोवरच्या तिथेच सहाय्य करून देतो बंटी म्हणतो ताई ही एमा जर तुमच्या घरी गेली तर रुपाली म्हणते तू अनिलला फोन कर पहिले आणि त्यांना सांग हे सगळं घडलं म्हणून हे मला शोधायला हवं बंटी कुठल्याही परिस्थितीत तुला माहिती आहे ना नेत्रा अनिलच्या दारापर्यंत पोहोचली होती इथे पोचूच शकते रडू म्हणते बंटी हेमाला शोधायला हवं तेवढ्यात दार वाजतं ती ती बघ तो घाबरून म्हणतो मी रुपाली म्हणते मी कशी बघणार जा पटकन तो दारू घडतो रुपाली चुरून बघत असते हेमा ग्रंथ घेऊन आतमध्ये येते आणि रुपालीकडे विचित्र बघते आता मात्र रुपाली तिला जाम घाबरते गाडीमध्ये आदवाईत म्हणतो बाबा तुम्ही सगळं नेत्राचं ऐकून करता ना शेखर म्हणतो हो तो, तो, तो पण का नेत्रा अगोदर माझी सुरक्षा कवच होती आता काय तुमची सल्लागार झाली का तो तो, तो यात काय चुकीचं आहे तो, 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 तो बाबा काय चुकीचं काय बरोबर यात मला पडायचं नाही हे फक्त मला सगळं आवडत नाहीये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट नेत्रा जरी आपल्या घरात था राहत असली तिला आपण आपलं मानत असलो तरी तिला सगळं सांगायची काहीच गरज नाहीये त्या बाईबद्दल ममता राज्याध्यक्ष बद्दल तुम्ही सांगितलं ना नेत्राला शेखर म्हणतो तू विसरतोय नेत्राला देवीचं वरदान आहे तिला कुणी काही सांगायची गरज नाहीये तिला सगळ्यांचा भूतकाळ माहिती आहे तोंतो बाबा काय बोलताय तुम्ही हे तो यस आधी म्हणतो प्लीज हे सगळं मला सांगा बरं काय शेखर म्हणतो अद्वैत ममताच्या बाबतीत जे घडलं त्याचा मी पुन्हा एकदा नव्याने विचार करतोय कारण रागाच्या भरात आपण चुकीचे निर्णय घेतो समज गैरसमज होतात मला क्लॅरिटी हवीये गैके माझ्याकडून काही चुकीचा निर्णय घेतला गेला नाहीये ना तो, तो बाबा पण आता इतक्या वर्षांनी आणि बाबा काही गैरसमज असता तर तो त्या बाईने क्लिअर केला असताना आत्महत्या केली नसती तिने तिने स्वतःची बाजू पटून दिली असती शेखरला नेत्राचं बोलणं आठवतं त्याच्या डोळ्यात पाणी येतं अद्वैत म्हणतो आपण आईला हार्ट करून कसं जमेल रुपाली हे मला म्हणते तुझी पैशाची हव संपत नाही अजून एक महिन्याचा पगार तुला ऍडव्हान्स दिलाय बेळगाववरून इथे घेऊन आलो खाण्यापिण्याची सोय केली ते पण फुकटात तर अशी वागतेस तू निघून गेली ना सांगता आणि ग्रंथ घेऊन गेली हे मी म्हणते अच्छा तुम्हाला काय वाटतं मी असंच गेले मी नाही गेले बंटी घाबरतो ती मी ती नाही मीच गेले पण मी कधी गेले कशी गेले मला नाही माहिती रुपाली म्हणते मूर्ख समजतेच आम्हाला ती ती नाही हो मॅडम मी पैशांची शपथ घेऊन सांगते मला नाही माहिती माझ्याबरोबर काय होतय मी अशी रस्त्याच्या मधोमध चालत होते एक ट्रक अंगावर आला आणि मी भानावर आले नाहीतर मला माहित नाही आणि डोक्याला हात लावते खाली बसतेन म्हणते मला ना आता वेळ लागायची पाळी आली रुपाली म्हणते तू ज्या कामासाठी इथे आले ना ते पूर्ण करून टाक तो ग्रंथ वाच आयुष्यभर पुरेल एवढा पैसा मिळेल तुला ती ग्रंथ काढते हेमा म्हणते मला खरं सांगा हा ग्रंथ तुम्हाला कुठं मिळाला या ग्रंथात काही गडबड नाही ना रुपाली घाबरून बंटीकडे बघते हेमा दोघांकडे बघते म्हणते का तुम्ही माझ्यासोबत काही करताय रुपाली म्हणते आम्ही आम्ही काय करणार आहे तिला समजावते आणि पुन्हा पैशाची लालच दाखवते आणि म्हणते तू ग्रंथ वाच हेमा ग्रंथ उघडायला लागते दोघंही दुसरीकडे बघून घेतात आणि म्हणते सांग हेमा वाचत असते आणि रुपाली लिहून घेत असते इकडे नेत्रा देवीची पूजा करत असते तिचा हात लागतो आणि शेजारचा बॉक्स फोडतो त्यामधून हळदी कुंकू सांडतं आणि त्याबरोबर एक घुंगरू पडतं नेत्रा ते उचलतं आणि त्याकडे बघून स्माइल करते इकडे हेमा वाचते आणि त्याबरोबर सांगते दिवी आईचा अंश ज्याला वरदान दिलं तो ह्या सृष्टीमध्ये आता मात्र रुपाली घाबरते आणि तिला नेत्र आठवते आणि शेखर बोललेला असतो नेत्राला दिव्याईचं वरदान आहे आता मात्र हेमी पुन्हा पागल होते रुपाली म्हणते अगं हेमा वाच बंटी तिच्याकडे बघतो आणि घाबरतो आणि रुपालीला बोट करतो हेमा उठते आणि चालायला लागते रुपाली म्हणते अगं हेमा आईक वाच हेमी भिंतीला डोकं मारायला लागते ते दोघं तिला पकडतात ती पूर्ण वेळी झालेली असते रुपाली मी ते अगं हेमा ऐक हे लगेच बेशुद्ध पडते बंटी तू वाचला तुझा विश्वास या गोष्टीने रुपाली एवढी घाबरलेली असते बंटी मग तो ताई तुला तो मी तुला सांगतो आपलं पण असंच काहीतरी होईल मी काय म्हणतो तिने वाचला ना थोडासा ग्रंथ तिला पैसे दे आणि पाठवून दे पण रुपाली काय ऐकत नाही म्हणते दार खिडक्या लावून घे तेवढ्यात हेमीला नेत्राचा फोन येतो रुपाली घाबरते आणि त्याकडं फक्त बघत राहते नेत्रा आबांला फोन करते आणि शांतीविषयी विचारते ते म्हणतात बाळा नको काळजी करू सगळं व्यवस्थित होईल रुपाली ग्रंथ घेते आणि निघते ती मध्येच रस्त्यात थांबते आणि म्हणते हा ग्रंथ घरी घेऊन जाणं म्हणजे पुन्हा टेन्शन तेवढ्या शेखर येतो आणि विचारतो तिन ती काही नाही इकडेच घरी जात होते तो म्हणतो बस गाडीत मी तुला सोडतो ती ती नाही तुम्ही कशाला वेळ घालवता मी जाते ना रिक्षाने पण तो काय ऐकत नाही तिला गाडीत बसायला सांगतो आणि म्हणतो काय ग या पिशवीत काय तुम्ही ती कॅटलॉग याव एम्ब्रॉयडरीचा घरातले पडदे किती खराब झाले शेखर पूजेबद्दल बोलतो रुपाली म्हणते ठीक थी आहे ना घातली म्हणजे त्या जिथे कुठे असतील त्यांना बरं वाटेल तो तिच्याकडे बघायला लागतो तुम्ही ते असं काय बघताय तो तो हे मला नको समजून सांगू अद्वैतला सांग त्याला तुझी काळजी वाटते ती ते, ते आहो घरासाठी कुटुंबासाठी तुम्ही जे काय कराल ना त्यात मी तुमच्या सोबतच आहे तुम्ही नका काळजी करू मी बोलेल आधीशी नेत्रा येते ते घुंगरू बघते आणि पुन्हा खुश होते ते वाजवते तिला लहानपणीची ती आठवते तिच्याकडे पण घुंगरू असतं तिथे आबा हे बघा मला काय मिळालं काय हे आबा म्हणतात नेत्रा हे कुठे सापडलं तुला ती ते देवी आईच्या देवळात ते, आई ते म्हणतात हो का वा 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 असू दे तुझ्याकडे असं समज आईने तुला ही एक भेट दिलीये आता नेत्रा त्याला नमस्कार करते असेच नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद